सो हाय स्टुडंट्स तुम्ही मध्ये एक मायनर चेंज पाहू शकता की उद्याच्या दिवशी काही ठेवलेलं नाही आहे ॲज इट इज जो काही आपला टेबल आहे एक दिवसानी पुढे मी इथे शिफ्ट करतो आहे तर आता एक्झॅक्टली आपण उद्या काय करणार आहे पहा तर पहा आज तर सिक्स्टीन्थ ऑफ सप्टेंबर याच्यामध्ये सेट रिलेशन फंक्शन आणि कंटिन्युटीज आपण बेसिकली एमसीक्यूज uh, क्यूज करणार आहे असाइनमेंट करणार आहे ओके मग एक्झॅक्टली उद्या काय करतो आहे पहा आत्तापर्यंत जे काही आपण लेसन्स कवर केलेले आहेत इन्क्लुडिंग कंटिन्युटी सेट रिलेशन फंक्शन अँड कंटिन्युटी आत्तापर्यंतच्या लेसनमधले जे काही तुमचे डाऊट्स असतील ते डाऊट्स तुम्ही मला या आय मेल कराल पहा तुम्ही असाइनमेंट करताय तुम्ही फुल पोर्शन टेस्ट देताय तुमच्याकडे आणखीन काही भरपूर सारे सोर्सेस असतील वेगवेगळे बुक्स असतील त्यातून काही एमसीक्यूज करत असाल तर जे काही तुमचे डाऊट्स असतील एमसीक्यू मधले तर ते डाऊट्स मला तुम्ही इमेजच्या फॉर्मॅटमध्ये या आय डीवरती मेल कराल सब्जेक्ट मेन्शन करा जस्ट की एम एस टी एम एस टी टी डाऊट म्हणून सो दॅट मला पण <šus> ते ट्रॅक करायला इझी पडेल सर्वांनी सब्जेक्ट मेन्शन करा बरं डाऊट विचारते मेल करते बस आ, सब्जेक्ट नसतो ना तिथे मेल मेलमध्ये एक ऑप्शन असतो ना का सब्जेक्ट लिहायचा असतो कशाबद्दल मेल करतो आहे आपण तर तो, तो सब्जेक्ट तुम्ही तिथे फक्त मेन्शन कराल सो so दॅट ट्रॅकिंग माझ्यासाठी इझी होईल तर पहा एखाद्या स्टुडंटला जर का डाऊट येत असेल सोल्युशन पाहून पण नसेल समजत सो डेफिनेटली क्वेश्चन मे बी चांगला असणार तो मग त्याला जर का डाऊट आला असेल तर मे बी असं होऊ शकतं की मोस्ट प्रॉब्लेबली तुम्हाला पण तो ॲज अ डाऊट बनवू शकतो नाही का तर मी काय करेन पहा एकदा डाऊट आला म्हणजे क्वेश्चन चांगला असेल ऑलरेडीज दुसरा ऑप्शन असं असतो की लाईक अशा कॉन्सेप्टवरती आहे जो की सिलेबसच्या बाहेरचं सिलेबसच्या बाहेरचं असेल तर डेफिनेटली पण शिकलं नसेल तर डाउट तर येणारच तर मी काय करेन सिलेबस ओरिएंटेड जे डाउट्स येतील माझ्यापर्यंत असे डाउट्स मी तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये देईन समजा अराऊंड मी ट्वेंटी और ट्वेंटी फायव्ह ऑर मे बी फिफ्टीन ज्या ज्या रेटनी मला डाउट्स येतील त्याप्रमाणे इतके डाउट्स जर का मी इथे एक्सप्लेन करेन ओके नक्कीच याचा सर्वच मुलांना फायदा होईल कारण की क्वेश्चन चांगल्या लेवलचे असतील ते तर पहा आता आजच्या टास्कवरती बोलूया आपण व्यवस्थित तर काय पहा आज तुम्ही सेट रिलेशन फंक्शन या लेसनचा एक फोर्टी एमसी क्यूचा असाइनमेंट प्रिपेअर करताय जे की डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे पहा कंटिन्युटीचा पण फोर्टी एमसी क्यूचं असाइनमेंट आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे हे दोन्ही असाइनमेंट्स तुम्ही सॉल्व्ह करा पी वाय यूज आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन सेट रिलेशन फंक्शन ॲज वेल एस कंटिन्युटी दोघांचे पण इथे दिलेले आहेत प्रिव्हियस इयर क्वेशन्स आता यानंतर जर का सेट रिलेशन फंक्शन तुम्हाला इतकं व्यवस्थित नसेल येत एक दोन तास वीस मिनिटचा व्हिडिओ पण बनवला आहे पहा मी रिलेशन फंक्शनवरती काल अपलोड केला होता तो तर त्याची पण लिंक मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे हवं हो तर ते पाहून घ्या त्याच्यामध्ये सर्वच गोष्टी आहेत सर्व कॉन्सेप्ट आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सेट रिलेशन फंक्शनचे ते जर का पाहिलं तर बेस्ट राहील पहा जर का तुम्हाला माहित नसेल ना सेट रिलेशन फंक्शनचे इतके कॉन्सेप्ट तुम्ही डायरेक्टली हे पहा बेस्ट आहे ओके ओके सो आय होप मुलांना तुम्हाला आजचा टास्क एकदम क्लिअर आहे सो तुम्ही कामाला लागाल मोटिवेटेड रहा हंड्रेड मार्क्स हेच आपलं टार्गेट आहे शंभरपेक्षा एक पण मार्क कमी असं प्रिपरेशन बिलकुल नको आहे करेक्ट आपलं एमच हंड्रेड मार्क्स आणि हंड्रेड मार्क्स आलेच पाहिजे याच ॲटिट्यूडने तुम्ही प्रिपेअर करा आणि तितका कॉन्फिडन्स पण ठेवा की तुम्हाला ते पडू शकतील पडू शकतात हंड्रेड मार्क्स असं काही फार अवघड नाही आहे सर्व गोष्टी कव्हर करायला तर डेफिनेटली पडू शकतात so, सो हंड्रेड मार्क्ससाठीच प्रिपरेशन असेल हे फक्त लक्षात ठेवून तुम्ही अभ्यास करत राहा मुलांना सो सेशन मी इथे क्लोज करतोय पहा भेटूया आपण उद्या मॉर्निंगमध्ये एट ओ क्लॉक